मी श्यामली गोरवाडकर तुमचं वास्तू टिप्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. आज आपण एका वेगळ्या विषयाकडे जाणार आहोत. आज एक वेगळा विषय हाताळणार आहोत, लक्ष्मी प्राप्तीसाठी कोणती सेवा करावी. ही जी सेवा आहे ही स्वामी समर्थ केंद्राच्या माहितीनुसार आधारित आहे. ती सेवा, ती माहिती पोहोचविण्याचं काम मी फक्त करते आहे. ही सेवा केल्यानंतर तुम्हाला लक्ष्मीप्राप्तीचे अनेक मार्ग सापडतील. तसेच तुम्ही ऋणातून, जर तुमच्यावर ऋण झालं असेल तर त्या ऋणातून मुक्तीचे पर्याय तुम्हाला मिळतील. पण जर तुम्ही या वास्तू टिप्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा. इथे तुम्हाला ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, वास्तुशास्त्र, साधना, उपासना व मंत्र याची शास्त्रोक्त पद्धतीने माहिती दिली जाईल. व्हिडिओच्या सुरुवातीला पण नेहमीच मी आवर्जून एक गोष्ट सांगत असते, अशा प्रकारचे उपाय करत असताना, अशा प्रकारचे मंत्रपाठ करत असताना कष्ट हे करावेच लागणार, कष्टाला पर्याय नाही. चला तर मग आपण पाहूयात की काय केल्यानंतर आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होईल व आपल्यावर जे ऋण आहे ते आपण लवकरात लवकर त्याच्यातून मुक्तता मिळू शकतो. आपल्या घरातील कुलदेवतेचा टाक असतो किंवा काहींच्या घरात श्रीयंत्र असतं. या कुलदेवतेच्या टाकावर किंवा श्रीयंत्रावर कुंकुम अर्चण केले असतात, म्हणजे ह्या श्रीयंत्रावर श्री सूक्त एक विशिष्ट मंत्र लावून म्हटल्यास प्रत्येक ओवीला तो जो मंत्र आहे, ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मे नमहा, हा जो मंत्रपाठ आहे हा श्री सूक्ताच्या प्रत्येक ओवीला लावून म्हणावा. यातून तुम्हाला निश्चितच लक्ष्मीप्राप्तीचे मार्ग सापडतील व तुमची ऋणातून लवकरात लवकर मुक्तता होईल. तसेच हा मंत्रपाठ 16 वेळेस म्हणावा. 16व्या वेळेस श्री सूक्ताचा फलश्रुती म्हणावी व फलश्रुती म्हणताना त्यावर कुंकू वाहू नये. म्हणजे जेव्हा आपण 16व्या वेळेस पाठ कराल त्याची फलश्रुती जेव्हा आपण म्हणतो त्या फलश्रुतीला कुंकू व्हायचं नाही. आणि कुंकू वाहताना नेहमी करमळीच्या शेजारील दोन बोट व अंगठा याचाच वापर करावा. कुंकू शक्यतो घरी केलेले असावे, शक्यतो हळदीचे कुंकू तुम्ही वापरा. करून बघा हा उपाय. हा उपाय खूप प्रभावी आहे, याचा निश्चितच फायदा तुम्हाला होईल. कळावे लोभ असावा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.